फर्स्ट ग्रुप ऑफ एनिमल किंगडम फाइलम पोरीफेरा। एनिमल किंगडम मध्ये जो पहिला एनिमल किंगडम चा फाइलम आपण स्टडी करणार आहोत तो आहे पोरीफेरा। आता हे सगळे मल्टी सेल्युलर आहेत, मल्टी सेल्युलर एनिमल चा ग्रुप आहे, मल्टी सेल्युलर। सगळे एनिमल किंगडम पूर्णपणे एनिमल किंगडम मल्टी सेल्युलर आहे। आणि नंतर नंतर काय झालेलं आहे, सुरुवातीला टिश्यू एकत्र टिश्यू तयार झालेला आहे, नंतर हळूहळू ऑर्गन्स तयार झालेत, नंतर ऑर्गन सिस्टीम तयार झाल्या, असं ऑर्गनायझेशन इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये बदलत गेलेलं आहे या ॲनिमल किंगडममध्ये। मल्टी सेल्युलर हे कसे आहेत, पहिली कॅरेक्टर आता मल्टी सेल्युलर, सेकंड कॅरेक्टर मोस्टली मराइन एंड फ्यू आर इन फ्रेश वॉटर फॉर्म्स। मोस्टली मराइन वॉटर मध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात आणि फार थोड़े फॉर्म्स जे आहेत ते फ्रेश वॉटर मध्ये आहेत। हे कसे आहेत, मोस्टली सेडेंटरी, म्हणजे कुठतरी ते फिक्स झालेले आहेत, त्यांची बॉडी कुठं ना कुठं फिक्स झालेली आहे, इकडून तिकडं मूव्हेबल फॉर्म फारसे नाहीत यामध्ये, सेडेंटरी फॉर्म्स जास्त। त्याच्यानंतर पुढची कॅरेक्टर आहे असिमेट्रिक, बॉडी कशी आहे असिमेट्रिक, आपण तर याच्या अगोदर कॅरेक्टर्स पाहिलेले आहेत असिमेट्रिक टाईप त्याच्यामध्ये बॉडी येते, कुठल्याही प्लेनमधून कट केलं तर दोन समान भाग याचे होत नाहीत म्हणून असिमेट्रिक म्हणतो आपण। त्यानंतर पुढची कॅरेक्टर येते काय, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, इथं सेल 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 आहे, त्यांच्यामध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नाही, म्हणजे सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये सेल ॲग्रिगेट प्लॅन असतो, म्हणजे सेल 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 टिश्यू बनलेला आहे आणि सेल एकत्र आहेत परंतु त्याच्यामध्ये कुठलंही कोऑर्डिनेशन नाही, असा हा प्लॅन यांच्या बॉडीमध्ये पाहायला मिळतो। त्याच्यानंतरची कॅरेक्टर आहे, त्याच्यानंतरची कॅरेक्टर आहे दे आर डिप्लोब्लास्टिक, डिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे यांच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे दोनच जर्म लेयर असतात। जर त्याच्या बॉडीचा विचार केला तर समजा ही बॉडी आहे त्याची, ही बॉडी आहे त्याची, याच्यामध्ये हा बाहेरचा एक्टोडर्म पासून जो बनलेला आहे, एक्टोडर्म पासून बनला आहे तो पिनाकोडर्म आणि एंडोडर्म पासून बनलेला चानोडर्म, की जिथं चानोसाइट सेल्स असतात किंवा फ्लॅजिलेटेड सेल्स असतात, चानोसाइट सेल्स आहेत किंवा फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत त्यामध्ये। आता दोघांच्या मध्ये इथं स्पेस आपल्याला दिसते पण या स्पेसला आपण म्हणतो मेसेनकायमा,
याला आपण काय म्हणतो मेसेनकायम। आता याची जी बॉडी आहे या बॉडी मध्ये आपल्याला पोर्स 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 दिसतात आणि अनेक पोर्सनी बॉडी बनलेली असल्यामुळं याला नाव दिलेलं आहे पोरीफेरा। सो बॉडी हॅज मेनी पोर्स याच्या बॉडीवरती अनेक 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 पोर्स असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतोय पोरीफेरा। आणि हे जे पोर्स असतात त्या पोर्सला आपण म्हणतो ओस्टिया, त्या पोर्सला आपण ओस्टिया म्हणतो। आणि इथून मग काय होतं तर त्यांची कॅनॉल सिस्टीम असते, हे पोर्स जे आहेत कॅनॉल सिस्टीम प्रेझेंट। तर हे जे पोर्स 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 आहेत हे आत याला जोडलेले आहेत, हा कॅनॉल आहे, हा कॅनॉल आहे, हा जो सिंपल कॅनॉल असतो या सिंपल कॅनॉलला एस्कान एस्कान टाइप ऑफ कॅनॉल आपण म्हणतो। त्याच्यानंतर काही मध्ये कंडिशन कशी आहे तर हा जो कॅनॉल आहे तो इथपर्यंत गेलेला आहे, इथपर्यंत गेलेला आहे आणि मग दुसरा कॅनॉल इथपर्यंत आहे असा, आणि या दोघांच्या मध्ये असा जोडलेले आहेत हे। असा जो कॅनॉल आहे त्याला आपण म्हणतो सायकॉन टाइप ऑफ कॅनॉल, हा एस्कॉन, हा सायकॉन। आणि तिसरा आहे ल्यूकॉन, हा मोर कॉम्प्लेक्स कॅनॉल आहे की ज्याच्यामध्ये फ्लॅजिलेटेड चेंबर्स असतात, फ्लॅजिलेटेड चेंबर्स असलेला मोर कॉम्प्लेक्स असलेला हा कॅनॉल। म्हणजे अशी कॅनॉल सिस्टीम याच्यामध्ये असते, कॅनॉल सिस्टीम असते। नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर जी याची आहे त्याच्यामध्ये स्केलेटन, एक तर कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेलं स्केलेटन आहे, कॅल्कॅरियस स्पिक्युल्स याच्यावरती आहेत, कॅल्कॅरियस असतं। किंवा सिलिसियस, सिलिकानं बनलेलं स्पिक्युल्स त्याच्यावरती आहेत। किंवा स्पॉन्जियन फायबर्सनी हे स्केलेटन बनलेलं असतं, हे स्केलेटन बनलेलं असतं। आता त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या बॉडीमध्ये समजा आपण ही बॉडी सायकॉनची बॉडी आपण विचारात घेतली हे अटॅच झालेलं आहे, इथं जे वरती ओपनिंग आपल्याला दिसतं या वरच्या ओपनिंगला आपण म्हणतो ऑस्क्युलम, आणि याच्यावरती पोर्स 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 दिसतात, या छोट्या छोट्या पोर्सना आपण म्हणतो ऑस्टिया, ऑस्टिया म्हणतो। आणि इथं कॅनॉल आहे, कॅनॉल सिस्टीम तर आहेच आहे आपण सांगितलेलं आहे, ही जी कॅव्हिटी तयार झालेली आहे या कॅव्हिटीला आपण म्हणतो स्पॉन्जोशील, स्पॉन्जोशील ही कॅव्हिटी इथं असते।
आणि इथं फ्लॅजिलेटेड सेल्स, फ्लॅजिलेटेड सेल्स, अशा फ्लॅजिलेटेड सेल्सचं लाइनिंग आहे. इथं ज्या फ्लॅजिलेटेड सेल्स आपल्याला दिसतात यांना आपण म्हणतो चॅनोसाइट्स. या फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत आणि यांचं काम काय, इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन यांच्यामध्ये वॉटर जे आहे ते इकडून इकडे वॉटर आत जाणार, वॉटर आत जाणार, वॉटर आत जाणार, वॉटर आत जाणार, त्यात मग वॉटर बरोबर फूड मटेरियल सुद्धा आत जाणार. आणि हे वॉटर आणि वेस्ट, फूड आणि वॉटर आत जाणार आणि वेस्ट आणि वॉटर इथून बाहेर निघणार, अशा प्रकारची मोमेंट इथं वॉटरची होत असते. आता याच्यामध्ये डायजेशनच्या प्रोसेससाठी अतिशय महत्त्वाच्या सेल्स आहेत फ्लॅजिलेटेड सेल्स. त्यांचं काम आहे इंट्रासेल्युलर डायजेशन. आणि हा काय खातो, तर हा फीड्स ऑन डिट्रायटस, डेड ॲनिमल्स वरती हा जगतो, डेड ॲनिमल्स वरती हा जगत असतो. आणि याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेलपैकी चॅनोसाइट सेल्स कशासाठी आहेत, या फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत इंट्रासेल्युलर डायजेशनसाठी या सेल्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो आहे तो आहे अमीबोसाइट्स. या अमीबोसाइट सेल्स आहेत त्या काय करतात, दे सिक्रेट फायबर्स ऑर स्पिक्युल्स, सॉरी, जे स्पिक्युल्स आहेत, मग ते कॅल्शियम, सिलिका, स्पॉन्जियन फायबर्स, जे स्पिक्युल्स आहेत त्यांचं सिक्रिशन करणाऱ्या या सेल्स आहेत अमीबोसाइट सेल्स. आणि थर्ड टाईप यामध्ये आहे आर्किओसाइट सेल्स. आणि या आर्किओसाइट सेल्स जिमुल फॉर्मेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जिमुल इंटरनल बड तयार होतो आणि तो तयार करण्यामध्ये आर्किओसाइट सेल्स पार्टिसिपेट होतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते फ्रॅगमेंटेशन न होतं, इट हॅज ग्रेटर पॉवर ऑफ रिजनरेशन. त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होत आहे आणि जिमुल फॉर्मेशन होत आहे, जिमुल फॉर्मेशन होत आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते गॅमेट फॉर्मेशन न होत. आणि हा कसा आहे, हर्म्याप्रोडाइट, बायसेक्शुअल ॲनिमल आहे, हर्म्याप्रोडाइट आहे. आणि फर्टिलायझेशन इंटरनल आहे, फर्टिलायझेशन इंटरनल आहे. डेव्हलपमेंट कशा प्रकारची आहे, इनडायरेक्ट. यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, म्हणजे यामध्ये लार्वा तयार होतात,
यामध्ये लार्वा तयार होतात, अशी इनडायरेक्ट डेव्हलपमेंट यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक्सक्रीशन प्रोसेस कशामुळे होतं, एक्सक्रीशन प्रोसेस कशामुळे होते, एक्सक्रीशन टेक्स प्लेस थ्रू पोअर्स. हे जे पोअर्स आहेत त्यातून एक्सक्रीशनची प्रोसेस होऊ शकते आणि अनडायजेस्टेड फूड वेस्ट असेल किंवा अन्य एक्सक्रिटरी मॅटर असतील तर ते त्या पोअर्समधून बाहेर टाकले जातात. अशा प्रकारचं लाईफ सायकल किंवा अशा प्रकारच्या जनरल कॅरॅक्टर्स आहेत या पोरीफेरा ग्रुपच्या.